राजा राममोहन रॉय यांच्या 250व्या जयंतीनिमित्त शासकीय विभागीय ग्रंथालय कोलकाता येथील राजा राममोहन रॉय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सरस्वती विद्यालयात महिला सक्षमीकरण शालेय मुलांच्या जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी सर्वप्रथम त्याची सुरुवात ही स्वतःपासूनच करणे गरजेचे असते. स्वतः बदल घडवला तरच कोणताही बदल इतरांमध्ये रुजवला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांनी कुठलेही भेदभाव न पाळता समाज सुधारणेसाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी खोडेचौरे यांनी आज येथे केले. राजा राममोहन रॉय यांच्या 250व्या जयंतीनिमित्त मुलांच्या जनजागृती रॅलीचा प्रारंभ डॉक्टर खोडेचौरे यांच्या हस्ते करण्यात आला. थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांनी समाजातील सतीप्रथा, बालविवाह, जातीभेद यांच्यासारख्या कुप्रथांचे समूळ उच्चाटन केले. त्यांनी महिलांचा सन्मान व शिक्षणाला प्राधान्य देत त्यांच्या सक्षमीकरणासाठी अनेक कार्य केले. त्यामुळेच आज महिला सर्व क्षेत्रात सन्मानाने वावरत असून अग्रेसरही आहेत, असे डॉक्टर खोडेचौरे म्हणाल्या. प्रास्ताविकात श्रीमती कांबळे यांनी महिला सक्षमीकरण रॅलीच्या आयोजनाचा हेतू सांगितला. श्रीमती नायर, श्रीमती शास्त्री व श्री कुंभलकर आदींनी राजा राममोहन रॉय यांचे महिला सक्षमीकरणासाठी कार्य, जीवनचरित्र, महिला सक्षमीकरणाचा अर्थ व महत्त्व, सुदृढ समाजनिर्मितीमध्ये महिलांचे योगदान या विषयांवर मार्गदर्शन केले. प्रारंभी राजा राममोहन रॉय यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सरस्वती विद्यालय प्रांगण, LED चौक, अभ्यंकर नगर चौक, बजाज नगर चौक, सरस्वती विद्यालय शंकरनगर याप्रमाणे रॅलीचे मार्गक्रमण झाले. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.